जोरदार हालचाली महाराष्ट्र प्रभारींसह काँग्रेस नेते शरद पवारांच्या भेटीला पडद्यामागे घडतंय काय? काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे काँग्रेसचं मोठं नुकसान झालेलं आहे. अशोक चव्हाण हे बडे नेते आहेत, यामुळे भाजपला त्याचा फायदा होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या गोटात जोरदार हालचाली घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे येत्या 28 फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक आहे, तसेच लोकसभेची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे अशोक चव्हाण यांनी अशा प्रसंगी भाजपात जाणं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नितला यांनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. रमेश चेन्नितला यांनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर रमेश चेन्नितला यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी बनल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासोबत आम्ही शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही महाविकास आघाडीबाबत त्यांच्यासोबत बातचीत केली. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही जागावाटप आणि इतर गोष्टींबाबत आज चर्चा केली, अशी माहिती रमेश चेन्नितला यांनी दिली आहे. शरद पवार जी को पहली बार मिला है, हमारे प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष नाना पटोले जी, हमारे सीएलपी के लीडर बालासाहेब थोरात जी और लीडर ऑफ ऑपोजिशन विजय वडेट्टीवार जी, मुंबई प्रदेश कांग्रेस कमेटी के अध्यक्ष, इनके साथ हम शरद पवार जी से मिले. हमने महाविकास आघाड़ी के बारे में उनसे बात की है. आने वाले दिनों में हमारा सीट शेयरिंग और सारे कार्यक्रमों के ऊपर उनसे बात की. पिछले दो दिन के पहले उद्धव ठाकरे जी से भी हम लोग बात की है. सो जल्दी से जल्दी हमारा टिकट डिस्ट्रीब्यूशन का फाइनलाइज करेंगे और महाविकास आघाड़ी का जो भी कार्यक्रम है वो कार्यक्रम के बारे में भी तय होने के बाद की है. अच्छा मीटिंग हुआ, मेरे ख्याल से 2 घंटे का मीटिंग हुआ, सारे विस्तार में हम लोग बात की है. आने वाले दिनों में महाविकास आघाड़ी का कार्यक्रम अभी शुरू हो जाएगा. हम सारे जनता एक होकर काम करेंगे. सर, कुछ ही घंटे बचे, राज्यसभा के लिए फाइनल हुआ या नहीं किसी का नाम? राज्यसभा के लिए कांग्रेस हाईकमांड डिसीजन लेगा क्या करना है, क्या करना है इसके लिए हम वेट कर रहे हैं. कांग्रेस पीसीसी प्रेसिडेंट और सीएलपी लीडर और तमाम हमारे कांग्रेस नेताओं से कांग्रेस हाईकमान बात कर रहे हैं. इसके बाद हमारे कैंडिडेट के ऊपर डिसीजन लेंगे. एक मिनट, उसी मुद्दे के ऊपर हम लोग 3 बजे आपसे मिलने बात करेंगे. इसी अवसर में मैं बात करना नहीं चाहते हैं. हमारे अभी सीनियर लीडर्स का मीटिंग है, बहुत कुछ कहना है, वो बैठ के हम करें. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.